मनसेचं शिष्टमंडळ हे फडणवीसांच्या भेटीला गेलंय. देवेंद्र फडणवीसांच्या सागर बंगल्यावर मनसेचे नेते दाखल झाले आहेत. आता जी एक मोठी बातमी आहे, सर्वात मोठी बातमी समोर येते, ती म्हणजे मनसेचं शिष्टमंडळ जे आहे ते फडणवीसांच्या भेटीला दाखल झालंय. देवेंद्र फडणवीसांच्या सागर बंगल्यावरती मनसेचे नेते दाखल झाले. तर याचबाबत अधिक माहिती जाणून घ्या आमचे प्रतिनिधी अजय यांच्याकडून. अजय, मनसेचं शिष्टमंडळ फडणवीसांच्या भेटीला दाखल झालंय, भेटीमागची कारण काय? भेटीमागचं कारण हे नेमकं अद्याप बाहेर आलेलं नाहीये, पण जर आपण पाहिलं तर दुपारी सुद्धा मनसेचं एक शिष्टमंडळ ज्यात संदीप देशपांडे, नितीन सरदेसाई आणि बाळा नांदगावकर हे तीन नेते जे आहेत मनसेचे हे होते. आणि दुपारीही त्यांनी जे सागर बंगल्यावर एक फेरी मारली होती, पण त्यावेळी काही भेट झाली नाही. पण आता अशी माहिती मिळते की पुन्हा एकदा हे शिष्टमंडळ जे ते सागर या राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घरी यांच्या निवासस्थानी दाखल झाले होते. आणि त्यांनी राज ठाकरेंनी लिहिलेलं एक पत्र जे ते फडणवीसांना दिलेले अद्याप त्या पत्रामध्ये नेमका काय मसुदा आहे तो समोर आलेला नाही. भेटीचं कारण जे ते गुलदस्त्यात आहे, पण आपण जर सकाळपासूनच बघितलं तर राज ठाकरेंच्या शिवतीर्थावर सुद्धा सकाळपासून पक्षप्रवेश आणि जी ज्यावेळी कार सेवक जे बाबरी पाडून राम मंदिराच्या एकंदरीत पहिला पाया रोडला गेला होता तेव्हाच वीट जी बाळा नांदगावकर मुंबईत घेऊन आले होते राज ठाकरेंना ती दिली त्याची त्याचं एक्स पोस्टर पोस्ट आणि चर्चा जी आहे ती सकाळपासूनच सुरू होती. आणि त्यानंतर जी आहे ती शिष्टमंडळ तो एक संपूर्ण कार्यक्रम समजा शिष्टमंडळ जे ते सागरवर आलं होतं, पण त्यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे वर्षा बंगल्यावर होते त्यामुळे भेट झाली नव्हती. पण आता संध्याकाळी काही 10 मिनिटांपूर्वी जे नक्कीच आपलं या भेटीकडे लक्ष असणार आहे, अधिक अपडेट घेत राहणार आहोत. तत्पूर्वी धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी.